नमस्कार, वैभवी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हेल्दी शेंगदाणा ओट्स लाडू बनवणार आहोत। तर चला बनवूया। हे ओट्स आहे 200 ग्राम, हे शेंगदाणे 150 ग्राम, गूळ आहे 200 ग्राम। हे ओट्स आहेत ते आपल्याला भाजायचे गॅसवर। भाजून घ्यायचे सुकेच, सुकेच भाजून घ्यायचे। रोस्ट झाले पाहिजेत सगळे ओट्स। भाजून झाले आता तर आपल्याला शेंगदाणे भाजायचे। मस्त खरपूस भाजायचे, जास्त काळे पण नाही करायचे, त्याच्यात साली बिली काढायच्या नाहीत आपल्याला, साली पण खायच्या। तसेच आपण मिक्सरला लावून घ्यायचे त्याची पावडर करून, एकदम पण पावडर नाही, असे थोडे थोडे दाणे राहिले पाहिजे। हे असे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे, ते हे ओट्स बारीक करून घ्यायचे मिक्सरला, एकदम पण बारीक नाही, अशी जास्त बारीक नाही करायची, पीठ एक आपल्याला क्रश करून घ्यायचे। असं जाडसरच ठेवायचं, एकदम पीठ नाही करायचं। शेंगदाणे असे ठेवायचे मध्ये मध्ये, असे दाताला लागले पाहिजेत ना खायला। आपण भांडं ठेवलंय, त्याच्यात आपण हे शुद्ध देसी तूप, पतंजलीचं तूप आहे, 4 चमचे टाकायचे त्याच्यात। तूप गरम झालं की आपण त्याच्यात गूळ टाकणार आहोत। हे गूळ टाकणार आहोत, गूळ 150 ग्राम घेतला, 200 ग्राम शेंगदाणे, 150 ग्राम वितळला की आपण ते ओट्स आणि शेंगदाणे टाकायचे। वितळेपर्यंत असं मिक्स करायचं, तुपामध्ये गूळ वितळला पाहिजे। तर लाडवाला हा सगळा गूळ लागला पाहिजे, असे खडे खडे आहेत ना गुळाचे, असे पूर्ण मेळ झाले पाहिजे। आपल्याला फास्ट गॅस नाही ठेवायचा, नाही तर गूळ करपून जाणार। फक्त गूळ वितळेपर्यंतच मिक्स करायचं आहे, स्लोवरच करायचं। हे बघा, फ्लेम एकदम स्लो आहे गॅसची। झटपट होतात हे पौष्टिक लाडू, ओट्स आणि गूळ आणि शेंगदाणे। भूक लागली का एक लाडू खाल्ला बर, पोट भरत। बाकीचं बिस्किट बिस्किट खाण्यापेक्षा हा एक लाडू पौष्टिक लाडू आहे। शेंगदाण्याचा एक लाडू खाल्ला ना पोट पण भरत आणि हेल्दी पण।
आणि बघा आपला हा पूर्ण गूळ वितळलाय, तुपाने गूळ एकजीव झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे ओट्सची पावडर केलेली ती घालायची आहे आणि हे शेंगदाणे हे पण घालून द्यायचं. असं मिक्स करायचं, मिक्स करायचे, घ्यायचे लाडू बनवायचे. झाले आपले झटपट ओट्स शेंगदाणा लाडू तयार. झालं आपलं मिश्रण तयार लाडूचं. आता ह्याचं आपल्याला लाडू बनवायचे. ना थोडस 2-3 चमचे दूध टाकायचं, नाही तर क्रीम टाकायची असेल तर दुधाची. आणि असे होतात लाडू, कारण ते ओट्स भसभशीत असतात ना, त्याचे वळले जात नाहीत कधी कधी लाडू, कारण गूळ कधी कधी चिकट नसतो. गुळामध्ये पण फरक असतो गुळाचा. थोडस दूध घ्यायचं, जास्त नाही टाकायचं, थोडस 1-2 चमचे या प्रमाणाला, 2-3 चमचे. जास्त तुमचं प्या हे असेल मटेरियल त्याप्रमाणे घ्यायचं. आपले पौष्टिक लाडू तयार, ओट्स आणि शेंगदाण्याने गूळ. हे खूप कमी साहित्यामध्ये तुम्ही घरी बनवू शकता. तुमची मुलं जर जिमला जात असतील, योगा वगैरे करत असाल, किंवा मोठी लोक असतील वयस्कर, त्यांना भूक लागते मध्ये मध्ये, तर हे भूक लागल्यावर देऊ शकताय. हेल्दी असतात, ह्याच्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन्स असतात, तर हे खायला आणि पचायला खूप चांगलं असतं. तर तुम्ही पण बनवा आणि खा, आणि कशी झाली रेसिपी ती मला सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.